केंद्र व राज्य सरकारच्या सहभागातून स्वच्छ भारत मिशन ग्रामीण हा राष्ट्रीय ध्वजांकित कार्यक्रम राबविला जात आहे. उपलब्ध स्वच्छता सुविधांचा नियमित वापर करत आणि ग्रामीण कुटुंबाकडून स्वच्छतेच्या सवयीचा शाश्वत अंगीकार व्हावा यासाठी भरीव प्रयत्न होणे आवश्यक आहे. यासाठी 26 जानेवारी ते 10 फेब्रुवारी या कालावधीमध्ये हे अभियान राज्यभर राबविण्यात येणार आहे. ग्रामीण कुटुंबांकडून स्वच्छतेच्या सवयीचा शाश्वत अंगीकार व्हावा यासाठी भरीव प्रयत्न होणे आवश्यक आहे. यासाठी 26 जानेवारी ते 10 फेब्रुवारी या कालावधीमध्ये हे अभियान राज्यभर राबविण्यात येणार आहे. ग्रामीण महाराष्ट्राची परंपरा पाहिल्यास वारकरी संप्रदाय आणि संत साहित्याचा राज्यावर मोठा प्रभाव आहे. त्यामुळे वारकरी साहित्य परिषद आणि पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या विद्यमाने यवतमाळ जिल्हा परिषदेच्या सभागृहात 150 प्रवचनकाराची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी जनश शर्मा यांनी मार्गदर्शन केले. महसुली गावामध्ये प्रवचनकार प्रत्यक्ष पोहोचून त्या गावातील शाळांमध्ये ग्रामस्थांना निमंत्रित करून विद्यार्थी व ग्रामस्थांच्या प्रबोधनासाठी प्रथम प्रवचनाचा कार्यक्रम घेणार आहेत. एक प्रवचनकार रोज 2 गावांमध्ये प्रवचन करणार असून विद्यार्थी व ग्रामस्थ यांना शपथ देऊन संकल्प करून घेण्यात येणार आहे. प्रवचनकार स्वच्छ भारत मिशनच्या 7 विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. शाश्वत स्वच्छता, वैयक्तिक स्वच्छता, स्वच्छता सुविधांची देखभाल दुरुस्ती, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, ओला आणि सुका कचरा कसा वर्गीकृत करावा, ग्रामीण कुटुंबांचा शौचालयाचा नियमित वापराची सवय, प्लास्टिक बंदी आणि प्लास्टिक बंदीचे धोके व स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यात येणार आहे. या माध्यमाने जिल्ह्याभरात स्वच्छतेचा जागर प्रवचनकाराच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र राज्य आणि महाराष्ट्र सरकारचा पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग यांच्या वतीनं गावागावामध्ये स्वच्छतेबद्दलचं जागरण निर्माण करत आहे. देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या स्वप्नात संपूर्ण देश स्वच्छ करण्याचा आहे. त्याप्रमाणे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी तो संकल्प पूर्ण केलेला आहे आणि आता सगळी शौचालय बांधून झाली तर ते लोकांनी वापरावी ही लोकांची मानसिकता तयार करण्यासाठी वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून हे काम पुढे जावं अशा प्रकारचा संकल्प वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष विठ्ठल पाटील साहेब यांनी केला. त्यांनी मुख्यमंत्र्यांशी सगळ्यांशी संपर्क साधून याच्या मान्यता मिळवली आणि आता गावागावामध्ये जाऊन विद्यार्थ्यांच्या मध्ये स्वच्छतेचा संदर्भ संदेश दिला जाईल. गावागावामधल्या लोकांना एकत्र करून स्वच्छतेचा संदेश दिला जाईल आणि ज्यावेळेला कीर्तनातून एखादा संदेश दिला जातो त्यावेळेला तो संतांचा आदेश आहे, तो भगवंताचा आदेश आहे असं म्हणून लोक स्वीकारतात आणि आम्हाला खात्री आहे की हा स्वच्छतेचा जागर स्वीकारून लोक आपल्या घरामध्ये असणारे शौचालय वापरायला सुरुवात करतील. रस्त्यावर कचरा टाकणार नाहीत, रस्त्यावर घाण करणार नाहीत, किंबहुना प्लॅस्टिकचा वापर असेल, पाण्याचा अशुद्धपणा असेल याच्या बाबतीमध्ये लोकजागृती करण्याचा हा प्रयत्न आहे आणि संतांच्या आशीर्वादाने हा कडीला जाईल असा आम्हाला विश्वास वाटतो. धन्यवाद.